नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे. गृहराज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात वाई तालुका पोलीस अधिकारी यांचा सांप्रदायिक उन्माद रोखणार कसा, जनतेमध्ये संभ्रम घटनेची उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधितावर कारवाई व्हावी, याबाबत सविस्तर वृत्त. वाई शहरामध्ये रामनवमी 10 एप्रिल या दिवशी शोभायात्रेत त्या पोलीस अधिकाराची वर्दी असताना भगवी टोपी परिधान करून प्रदर्शन करून प्रोटोकॉल न पाळता पोलीस प्रशासनाला जात धर्म पक्ष संघटना नसते, निरपेक्ष पद्धतीने संविधान का पाळत नाही यामुळे जनतेचा विश्वास गमावणार आहेत. त्यामुळे या पोलीस अधिकाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यांमध्ये तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याची माहिती चंद्रकांत खंडाळीत पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. JKN न्यूज करिता दिलीप वाघमारे, लोणंद. राज्यमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये परवा 10 एप्रिल रोजी रामनवमीच्या निमित्तानं जी शोभायात्रा वाई शहरामध्ये निघाली, या मिरवणुकीमध्ये वाई तालुक्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी ज्या पद्धतीनं त्या मिरवणुकीमध्ये वावर केला, डोक्यामध्ये सांप्रदायिकतेची टोपी परिधान करून स्वतः दुखीवर असताना, ड्रेसवर असताना सुद्धा ड्रेसची जी अधिकृत टोपी आहे ती न घालता त्यांनी सांप्रदायिकतेची भगव्या रंगाची टोपी परिधान करून त्या मिरवणुकीमध्ये त्यांनी कार्यकर्ता असल्यागत जे वर्तन केलेलं आहे, या वर्तनाचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि खरं तर या PI नी भरती होताना संविधानिक जी शपथ आहे ती शपथ ग्रहण केल्यानंतर वर्दीवर असताना त्या शपथेचा सरळ सरळ भंग केलेला आहे आणि त्यामुळं संबंधित अधिकाऱ्यावर उच्चस्तरीय चौकशी आयोग नेमून त्यांना तातडीनं निलंबित करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे. कारण संपूर्ण देशामध्ये सांप्रदायिकतेचं वातावरण आणि सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण असताना एका जबाबदार अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं वर्तन करणं हे देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाल्यासारखं आहे आणि त्यामुळं या अधिकाऱ्याची तातडीनं चौकशी करावी आणि अशा पद्धतीचं वर्तन पोलीस प्रशासनामध्ये कुणीही करणार नाही याची खबरदारी संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे. संदर्भित गांभीर्य लक्षात घेऊन अधिकाऱ्यांनी उचित कारवाई न केल्यास नाईलाजास्तव वंचित बहुजन आघाडीला आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर राहील याची कृपया संबंधित अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.